मी बबन साहेब बबन कौन है मी मंग साहेब कौन है अपन भूत हूँ मैं भूत हूँ मैं कहाँ लग तो ही तर अपन तो बोलो ना साहेब माला उपचार केंद्रातला कंपाउंडर ना तू तुझ्या त्या आरोग्य उपचार केंद्रामध्ये हल्ली एवढी गर्दी कशी काय साहेब बाई इतके दिवस आली नव्हती ना गावात बाई म्हणजे डॉक्टरीन म्हणून आली नव्हती ना आणि त्याच्या ती देख नाही एकदम त्यामुळे लोक पटापट आजारी पडायला लागले अशी डॉक्टरीन बाई आपल्या गावामध्ये आली आहे ती काय एंटरटेनमेंट वगैरे करते का काय मग एवढी देखणी डॉक्टरीन बाई हित आले ना आम्हाला कस माहित नाही काय म्हणतात मला असं विचारायचं होत का देखणी म्हणजे नेमकी कशी देखणी म्हणजे कुठून देखणी म्हणजे नाही म्हणजे खूपच म्हणजे वरून खालून साईडनं बाजून तिकडनं तिकडनं कशी आहे म्हणजे बुद्धीनं हालचालीनं चेहऱ्यानं म्हणजे कशी देखणी म्हणजे कशी आहे ती नाही देखणी म्हणजे फारच देखणी हो एवढी देखणीची काय सांगा तुम्हाला म्हणजे जेव्हा तिला देखणी माणसं बघायला येतात तेव्हा म्हणतात की एवढी देखणी बाई ही एवढी देखणी बाई आपल्या गावात आला म्हणजे देखणं पण झालं की नाही एवढी ती देखणी आहे आणि जेव्हा देखणी माणसं देखण्या बाईला पाहिलं तर तेव्हा ती देखणी असणारच की नाही एवढी सुंदर डॉक्टरीन बाई आहे की कालपत्र औषधाला हात न लावणारी माणसं डायरेक्ट पॅन्टच घालतात कशाला इंजेक्शन घ्यायला आम्हाला दिल का ती काय मी तुमच्या उपचार केंद्रामध्ये जी बाई आहे ती आमच्यावर उपचार करेल का इंजेक्शन इंजेक्शन देईल का ती आम्हाला आम्ही मारामाऱ्या करतो हनामारी मध्ये आम्ही आडवे होतो आम्हाला इंजेक्शनची गरज असती दुखत आम्हाला हित हित आणि हित बऱ्याच ठिकाणी दुखत देईल का इंजेक्शन देईल ती न त्याला काय झालं साहेब आता डॉक्टरीन बाई म्हणल्यावर कुठं बी गव्हा बी कस बी आणि केवढं बी देईनच ना ती औषध औषध पण तुम्हाला शपथ सांगतो साहेब एकदा का डॉक्टर बाईचा हात लागला की काम झालंच असं म्हणतोस बाबा काय नाव काय त्या डॉक्टर बाईच स्नेहा डॉक्टर स्नेहा चांगलंय नाव चांगलं येतो आम्ही चुकून चुकून येतो आम्ही असं म्हटलं हे खरं तर आता मी म्हणायला पाहिजे साहेब मग का नाही म्हणलास म्हण ना जा तुम्ही डॉक्टर स्नेहा नाव तर लय जाकूबच आहे त्या उपचार केंद्रात जायलाच पाहिजे डॉक्टर स्नेहा भीगे हो तेरे प्यासा दिल मेरा लगे अब रिसा मुझे तन तेरा कभी मेरे साथ एक रात गुजार ओ